मी सर्व्ह करताना जर करून मला जर दिसलं की बनवा बनवी चालू होतं तर जिथपर्यंत जिकडं असेल तिकडून मी शेवटपर्यंत बघतो. जी पटकथा कथा डायलॉग्स हे शेवटी लोकांना होल्ड करत असतात. हे नको आहे की मागे लंडन आहे मागे अमेरिका आहे वगैरे, नाही इंटरेस्ट नाही. तुमची कथा काय आहे ती बोला. अमेरिका जर दाखवली तर पहिल्या दृष्टिक्षेपात फक्त अमेरिका पुढे दिसते. ती एकदा दिसली आणि आर्टिस्ट येऊन बोलायला लागलं की लोकांचं लक्ष जातं आर्टिस्टकडे, मग मागे काय कोणी बघतच नाही. पहिलं आर्टिस्ट जो काम करतोय तो काय बोलतोय, तो काय करतो आणि कसं तुम्ही प्रेझेंट करता त्याला, याच्यावर महत्व आहे. हाय हॅलो नमस्कार, मी संचिता ठोसर. अल्ट्रा मराठी बर्ड्समध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लाईफ लाईन हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने येस तुमचे माझे सगळ्यांचे लाडके अशोक मामा माझ्याबरोबर आहेत. हॅलो नमस्कार, कसे आहात? आणि खूप छान वाटतं आम्हाला अजूनही की तुमचे जे जुने चित्रपट आहेत ना ते आजही बघायला खूप आवडतं आणि ते सतत बघावेसे वाटतात. म्हणजे किती नवीन चित्रपट येऊ दे तो एकदा थिएटरला बघितला की बास असं होतं. केवढं लकी माणूस आहे मी की तुम्हाला वाटलं. खरं तर आम्ही फार लकी आहोत की कारण तुम्हाला असं वाटावं की माझे पिक्चर सतत बघावेत. हे खरं आहे मामा की आता एखादा नवीन आलेला चित्रपट एकदा थिएटरला लागल्यावर एकदा बघतो आपण आणि विसरूनही जातो की चित्रपट काय होता. पण आजही जे तुमचे जुने चित्रपट आहेत ते सतत बघावेसे वाटतात आणि आता पाठ झालेत खरं तर आम्हाला. हे तुमची काय रिॲक्शन आहे हेही आम्हाला माहिती असते, तरी तेवढीच एन्जॉय करतो आम्ही. तुम्ही तुमचा चित्रपट किती बघता जुने चित्रपट? मी बघतो ना की म्हणजे आता 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 नाही बघत पण पहिले सगळे मी बघतो निश्चित. म्हणजे कुठे दिसला असेल तर मी निश्चित बघतो. मी हा प्रश्न विचारायचं कारण म्हणजे आम्हाला थोडंसं डाऊन वाटलं, लो वाटलं की आम्ही बनवा बनवी लावून बघतो की चित्रपट बघतो. हा की तो मित्र बोलला की सगळं टेन्शन दूर होतं, ती तो एक दोन तास आम्ही हसतो. मी कशाला, मी सुद्धा बघतो. मी सर्व्ह करताना जर करून मला जर दिसलं की बनवा बनवी चालू होतं तर जिथपर्यंत जिकडे असेल तिकडून मी शेवटपर्यंत बघतो. तुम्ही कोणते चित्रपट? मलाही आवडतात. त्यावेळेच म्हणजे ते चित्रपट निर्माता किंवा ते चित्रपट एक वेगळी प्रोसेस होती त्यावेळेची आणि आता खूप प्रोसेस चेंज झाली आहे. तुम्हाला किती फरक वाटतो कारण दोन्ही पिढ्यांमध्ये तुम्ही कामं करताय, तेव्हाही तुम्ही होता आताही तुम्ही कामं झालं, तो फरक किती जाणवतो आता? फरक असा काय नाही, फरक झाला असेल काय झालं तर फक्त टेक्निकल बाबतीत झाला असेल. कारण काय इक्विपमेंट्स आता निर्णय आले, कॅमेरे बदललेले आहेत. पण फरक खरं हे असायला पाहिजे ते कथेमध्ये. प्रश्न हाच आहे की तेव्हाचे डायलॉग अजूनही लक्षात राहतात कारण ते प्रत्येकाच्या घरातले वाटत होते की आपण सहज घरात जे बोलू ते डायलॉग चित्रपटामध्ये होते. पण आता कथा आणि डायलॉगमध्ये जरा कथे तेच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण काय तुमची पटकथा कथा डायलॉग्स हे शेवटी लोकांना होल्ड करत असतात. तुम्ही लोकांना हे नको आहे की मागे लंडन आहे मागे अमेरिका आहे वगैरे, नाही इंटरेस्ट नाही. तुमची कथा काय आहे ती बोला. तुम्ही काय काम करताय बोला तर आम्हाला आवडतं. मग ते बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि तेच महत्त्वाचं असतं. लोकांना जर पकडून ठेवायचं असतं. अमेरिका जर दाखवली तर पहिल्या दृष्टिक्षेपात फक्त अमेरिका पुढे दिसते. ती एकदा दिसली आणि आर्टिस्ट येऊन बोलायला लागलं की लोकांचं लक्ष जातं आर्टिस्टकडे, मग मागे काय कोणी बघतच नाही. साधी गोष्ट आहे. त्यामुळे काय होतं त्याला महत्त्व नंतरच आहे. पहिलं आर्टिस्ट जो काम करतोय तो काय बोलतोय, तो काय करतो आणि कसं तुम्ही प्रेझेंट करता त्याला, याच्यावर महत्त्व आहे. आता थोडं कमर्शियलकडे जास्त महत्त्व दिलं जातं असं वाटतं. कमर्शियलकडे देतात लोक, कमर्शियलच्या दृष्टीनेच करतात पिक्चर. एखादा सब्जेक्ट घेऊन करणारे लोक फार कमी आहेत, नाही आहेत, तसे नाही करत कोणी. असा एखादाच करतो फक्त साईलशी शिरवाईकर सारखा, जो म्हणजे या वयात इतका लहान असून सुद्धा तो करतो आहे. असं या वयात त्यांनी कमर्शियल पिक्चर करून पैसे कसे मिळतील याचा विचार करतात. त्यावेळेला तो एक प्रॉब्लेम घेऊन उतरतो आहे आणि तो प्रॉब्लेम लोकांना लोकांच्या मनावर हे करतो की हे असं करायला पाहिजे, याच्यात तुमचा फायदा आहे, हे सांगू इच्छितो लोकांना की फार केवढी मोठी गोष्ट आहे, नाही का? लाईफलाईन त्याच म्हणजे तुम्ही म्हणूनच लाईफलाईन निवडला की किंवा काय म्हणजे लाईफलाईन निवडण्यामागे तुमचं? मी जेव्हा मी बघितली तेव्हा स्टोरी मला कळलं की या मुळात या कथेमध्ये काहीतरी दम आहे, मुळात या प्रॉब्लेममध्ये दम आहे. जो म्हणजे तो मांडू इच्छितोय ह्याच्यात काहीतरी निश्चित दम आहे मला कळलं, काहीतरी वेगळं आहे. तेव्हा मला हे जास्त त्याचा मोह जास्ती पडला आणि त्याचा तो तरी एक दाखवला आणि त्याचा कॉन्फिडन्स म्हटलं. दोन्ही गोष्ट म्हणजे ठीक आहे तू करत असशील तर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी आतापर्यंत सादर केल्यापेक्षा एकदम वेगळी गोष्ट.
एकदम वेगवेगळा रोल. म्हणजे आतापर्यंत मी कॉमेडी जास्त केली आहे किंवा वेगवेगळे प्रकार केले, पण असा इंटेलिजंट कॅरेक्टर अशी आणि टोटली सिरियस कॅरेक्टर मी नव्हती केली तिथे, यावेळेस मला मिळाले तेव्हा. पण लाईफलाईन आणि डॉक्टर, आपल्या लहानपणापासून एक डॉक्टरांबद्दल एक थोडीशी भीती पण असते आणि काही डॉक्टरांशी आपली मैत्रीही छान होते. तुमचं अशोक मामांचा डॉक्टरांशी नातं कसं आहे? माझे डॉक्टर मित्रच होते ना सगळे, अजून माझे मित्र. लहानपणी काय आम्हाला कळत पण नव्हतं त्यावेळेस डॉक्टर म्हणजे आम्हाला डॉक्टरकडे जायचं म्हणजे काहीतरी बरं व्हायला, आपण आजारी पडलो की डॉक्टर, एवढंच मला माहीत. पण नंतर म्हणजे सगळे डॉक्टर मित्रच झाले ना. काही असे प्रोफेशन्स आहेत की त्याची त्यांची मित्र मैत्री ठेवून आपल्याला बरं वाटतं. पण या चित्रपटामध्ये डॉक्टर आणि किरवंत अशी असं एक छोटंसं युद्ध बघायला मिळेल असं वाटतं, वैचारिक युद्ध. तसंच आहे म्हणजे वैचारिक युद्ध म्हणजे विज्ञान आणि अंधश्रद्धा असं दोन गोष्टीमधला एक हे आहे, म्हणजे कॉन्फ्लिक्ट आहे. म्हणजे तो आपल्या गोष्टीपासून हटायला करत नाही आणि हा आपल्या गोष्टी पटवायला बघतो आहे डॉक्टर, आणि तो आपल्या गोष्टीपासून हटायला बघत नाही आणि त्यातून होणार कॉन्फ्लिक्ट हा जे सब्जेक्ट याच्यावर आहे. आणि जो कॉन्फ्लिक्ट तो सांगत असतो तो माणसाच्या कल्याणासाठी आहे, पण हा जो किरवंत जो बोलत असतो हा त्याचा अंधश्रद्धेचा भाग असतो आणि ते त्याच्या मनात ठसून बसलेलं आहे, त्यामुळे तो मागं हटायला तयार नसतो असा कॉन्फ्लिक्ट आहे. मला खात्री आहे मामा की आत्तापर्यंतचं तुमचे चित्रपट आहेत ते आम्हाला कायमच आवडत आले आहेत आणि ते यापुढेही आवडतील, तसंच हाही एक वेगळा ठरेल आणि हा चित्रपट आम्हाला खूप आवडेल, त्यामुळे थँक्यू, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.